न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया यांच्यामधली 2020ची मेगा फायनल अवघ्या काही मिनिटांवर आहे. टॉस अवघ्या काही मिनिटांवर आहे, पण त्याच्याआधी आपण पूर्व आढावा घेतोय या मॅचचा. आणि आता दोन्ही टीमचे बॉलिंग लाईनअप काय सांगते त्याकडे नजर टाक. ऑस्ट्रेलिया, ॲडम झॅम्पा हा एक फिरकी गोलंदाज, 6 सामन्यांमध्ये 12 विकेट्स काढल्यात. इकॉनॉमी रेट देखील 2020च्या तुलनेत चांगला राखलाय, 5.79. मिचेल स्टार्क 6 सामन्यात 9 विकेट्स, 8.17 इकॉनॉमी रेट. डावखुरा वेगवान गोलंदाज जॉश हेझलवुड 6 सामन्यांमध्ये 8 विकेट्स, 8 च्या आसपास इकॉनॉमी रेट आहे. पॅट कमिन्स 6 सामन्यांमध्ये 5 विकेट्स, 6.5 च्या आसपास इकॉनॉमी रेट. तर न्यूझीलंडमध्ये देखील बॅलन्स बॉलिंग अटॅक आपल्याला बघायला मिळतोय. ट्रेंट बोल्ट डावखुरा वेगवान गोलंदाज 6 सामन्यांमध्ये 11 विकेट्स, 6.54 इकॉनॉमी रेट. इश सोधी फिरकी आक्रमण 6 सामन्यांमध्ये 9 विकेट्स, 7.33 इकॉनॉमी रेटची आकडेवारी. आणि टीम सावधी 6 सामन्यांमध्ये 8 विकेट्स, 5.75 इकॉनॉमी रेट. आपण आकडेवारी इकडे बघितलं तर इकडे पण कुठेतरी आपल्याला दोन्हीकडे बॅलन्स दिसतोय. तिकडे बोल्ट आहे तर इकडे स्टार्क आहे, तिकडे हेझलवुड आहे तर इकडे सावधी आहे. पण याच्यामध्ये मला एक फॅक्टर तुम्हाला विचारायचा आहे, खास करून ऑस्ट्रेलियन बॉलिंग अटॅकबद्दल. मिचेल स्टार्क ज्याला गेल्यावेळी मार पडला होता, पण तो चॅम्पियन बॉलर आहे. आता कंडिशन्स वेगळ्या असणार आहेत, आपल्याला हे माहिती नाही आहे की पहिली बॉलिंग आहे की दुसरी बॉलिंग आहे. तर या सगळ्या बॅकग्राऊंडला ऑस्ट्रेलियन आक्रमण, न्यूझीलंडची खास करून जी मिशेल आणि निशॅम ही जी सरप्राईज पॅकेज मंडळी आहेत, त्यांना रोखू शकतं का? नक्कीच, कारण का ऑस्ट्रेलियाची रणनीती नेहमी हेच राहिली की ते नेहमी 4 मुख्य बॉलरनी खेळतात. आताही त्यांच्या त्या 4 मधले 3 फास्ट बॉलर आहेत, हेझलवुड, स्टार्क आणि कमिन्स, हे 3 प्रमुख झाले. एक झंपा हा पण त्यांच्या बॅकअपमध्ये त्यांनी 3 ऑलराऊंडर्स ठेवले. मॅक्सवेल आहे, मिच मार्श आहे आणि स्टॉइनिस आहे. ही 3 असल्यामुळे त्यांची रणनीती आहे, 4 प्रमुख बॉलर, 5वा तुमचा बॉलर आम्ही शेअर करू अकॉर्डिंग टू कंडिशन. पण न्यूझीलंड 5ही मेन बॉलरनी खेळत आहेत, त्यांचे 3 मेन बॉलर्स आहेत आणि 2 स्पिनर्स आहेत आणि त्यांच्याकडे 6वा आहे तो जिमी निशम. तर मला वाटतं ही फार इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी असेल. मी म्हणतोय आपण आता बॉलिंगचा पॉईंट डिस्कस करतोय, त्याप्रमाणे त्यांच्याकडे डावखुरा आहे, त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियासारखे 2 फास्ट बॉलर आहेत, फास्ट बॉलर सुद्धा आहेत, पण त्यांच्याकडे 1 स्पिनर जास्त ॲडिशनल. पण त्यांच्या सुद्धाकडे मॅक्सवेल टाकू शकतो, पण तो एक महत्वाचा दुवा राहणार आहे की त्यांची बॅटिंग चांगली आहे, पण हे 5 प्रमुख बॉलंदाज जाऊ शकतात, स्पेशलिस्ट ऑल 5 स्पेशलिस्ट. आणि मला वाटतं म्हणून बघशील की विकेट्समध्ये त्यांच्या विकेट जास्त होत्या न्यूझीलंड बॉलर्सच्या, पण हा इम्पॉर्टंट पॉईंट राहतो की तुमच्याकडे कॅप्टनकडे एक असतात की माझ्याकडे 5 प्रमुख आहेत, तिथे कुठेतरी ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन फिंचला डोक्यात असणार आहेत मला हा 5वा बॉलर कधी वापरायचा आहे. तो त्याच्याकडे ते प्रेशर असेल, जर त्यांना चांगली सुरुवात मिळाली तर 5वा बॉलर आणताना जर उशीर झाला तर तो ऍडव्हान्टेज समोरच्या टीमला होऊ शकतो, तो इम्पॉर्टंट पॉईंट राहणार. त्याच्यामुळे ही कॅप्टनची टेस्ट आहे खरं म्हणजे, असं आपण म्हणूया. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल पुढच्या तासाभरात काय होत आहे नेमकं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.